नमस्कार, मी गंगने विष्णू रंगनाथराव, सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवठाणा, तालुका धारूर, जिल्हा बीड या ठिकाणी सध्या कार्यरत आहे। एकूण सेवाकाल जवळजवळ 20 वर्षाचा आज झालेला आहे। त्यामध्ये पहिली 6.5 वर्ष जवळजवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्वलंब या ठिकाणी झालेले आहेत। तालुका परळी, जिल्हा बीड या ठिकाणी जवळजवळ 6.5 वर्ष पूर्ण केलेले होते। त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बर्दापूर तांडा, केंद्र कन्यासाहेबगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड या ठिकाणी जवळजवळ 10 वर्षाचा कालावधी तिथं पूर्ण केलेला आहे। आणि सध्या 14 जून 2018 पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवठाणा, केंद्र देवदहिफळ, तालुका धारूर, जिल्हा बीड या ठिकाणी सध्या मी सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे। आज मी आपल्यासमोर आजचे शिक्षण विचार, शाळेत राबवलेले विविध शैक्षणिक प्रयोग आणि त्या प्रयोगातून विद्यार्थ्यांमध्ये कितपत झालेला बदल आहे तो या ठिकाणी मी आपल्यासमोर त्याबद्दल थोडंसं माझं मत नोंदवू इच्छितो। असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, हे आमच्या शाळेचं भेदच आहे। कुठलीही गोष्ट जर आपला हवी असेल किंवा आपलं एखादं ध्येय असं ते जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे आणि प्रयत्न आवश्यकच आहेत। शिक्षणविषयक विचार मांडत असताना आपला या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी लागेल की आजच्या विद्यार्थ्याला संस्कार हे खूप आवश्यक आहेत। आजचा विद्यार्थी हा संस्कारी बनला पाहिजे, कारण इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेला विद्यार्थी हा दर्जेदार विद्यार्थी म्हणून आपण पाहतो आणि तो या वातावरणानुसार तो दर्जेदारपणा अगदी अंगणवाडीमध्येच बालवाडीमध्येच अवलंबितो आणि तो आपल्याकडं अगदी एक चांगला विद्यार्थी म्हणून आपल्याकडं तो येत असतो। मी आपल्यासमोर शिक्षण विषयक विचार मांडत असताना विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाबद्दल थोडंसं मत मांडणार आहे। स्वामी रामानंद तीर्थ यांनी शिक्षण विषयक विचार मांडत असताना, त्यांनी चिंतन मांडत असताना एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मानवी अंतःकरणाच्या अंतरंगातील तारा छेडल्याशिवाय विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास होऊ शकत नाही, यासाठी विद्यार्थी जीवनातील सर्व स्पंदनाशी एकरूप होऊन आपण त्याचे मित्र आहोत अशी जर भावना ठेवली तर नक्कीच विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास होण्यास वेळ लागणार नाही। ते असं म्हणतात की मी शिक्षक होण्याच्या अगोदर स्वतःला 3 प्रश्न विचारले, मी स्वतःवर जेवढं प्रेम करू शकतो तेवढं विद्यार्थ्यावर प्रेम करू शकेन काय, मी स्वतःच्या चुका जशा माफ करू शकतो तसे विद्यार्थ्यांच्या चुका माफ करू शकेन काय, आणि विद्यार्थी जीवनाशी मी एकरूप होऊ शकेन काय। या तिन्ही प्रश्नाची उत्तरं त्यांच्या मनाला हो अशी आली आणि त्यांनी शिक्षकी पेशेचं व्रत स्वीकारलं। म्हणून असं मला असं वाटतं की आजचा विद्यार्थी हा हुशार तर आहेच याबद्दल दुमत नाही, परंतु त्याचा व्यक्तिमत्व विकास होणे, तो एक संस्कारी बनणे हे मात्र मुख्य ध्येय आहे। आजच्या या मोबाईलमय जगामध्ये आजचा विद्यार्थी हा भरकटला जात आहे, त्यामुळं आपण त्याच्यावर योग्य वेळी योग्य संस्कार करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे। ज्यावेळेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवठाणा या ठिकाणी मी गेलो त्यावेळेस एक अमित अशोक सोळंके नावाचा एक विद्यार्थी होता, हँडिकॅप विद्यार्थी आहे तो। त्याच्या मनामध्ये एक न्यूनगंड होता की मी शाळेत जाऊन काय करणार, त्यामुळं तो शाळेपासून खूप दूर चालला होता। नको, मला शाळा नको, मी शाळेत जाणार नाही, शाळेत यायचं म्हटलं की रडायचं। परंतु
एक प्रयोग राबवण्यात आला. त्याला जवळ घेतलं, एके दिवशी विचारलं, का रे बाबा तू शाळेत का येत नाही, काय भीती वाटते का शाळेत सरांची, शाळेत सर तुला मारतात का? निर्भीडपणे बोलू लागला त्या दिवशी तो. पहिल्याच दिवशी जवळ आला आणि बोलू लागला, नाही सर मला भीती वाटत नाही, मला शाळा नको वाटते, मला चालता येत नाही. परंतु तोच विद्यार्थी ज्यावेळेस बाहेर मोठ्या माणसांबरोबर बसतो त्यावेळेस अगदी छान गप्पा मारतो, जसं काय हा मोठा विद्यार्थी 4थी 5वीचा विद्यार्थी अशा प्रकारच्या गप्पा मारत असतो. एक मनाला वाटलं की अरे असा हा विद्यार्थी का करत असेल, त्याला शाळेबद्दलच का नसतं असेल. प्रयत्न केला, जवळ घेतलं, 8 दिवस प्रेमानं जवळ घेतलं, गाणी म्हणून दाखवली, स्वतः त्याच्याबरोबर आम्ही दररोज जेवण करायचो, डब्बा खायचो त्याच्याबरोबरच. योगायोगानं 8-10 दिवसात तो इतका रममान झाला शाळेमध्ये, कारण कुठल्याही विद्यार्थ्याला त्याची भीती दूर करणं हे महत्त्वाचं असतं. शाळेत वेगवेगळे प्रयोग आपण राबवतच असतो. त्याला एके दिवशी सहज एक 2-3 महिने झाल्यानंतर कालांतरानं त्याला एक कविता शिकवण्यात आली, कविताही अगदी छानपणे म्हणू लागला, अगदी हावभावासहित गोष्टी सांगू लागला. विद्यार्थी हे शिक्षक अनुकरण प्रिय असतात असं म्हटलं जातं, शिक्षक जसा बोलतो तसंच करतात, तसं तो विद्यार्थी शिक्षकाची नक्कल करू लागला. थोडक्यात जसे सर गोष्ट सांगतात तसे तो सांगण्याचा प्रयत्न करू लागला. योगायोगानं फर्स्ट टर्म ज्यावेळेस संपलं, प्रथम सत्र संपलं, दुसऱ्या टर्ममध्ये मी त्याला परिपाठामध्ये बोधकथा सांगण्यासाठी एके दिवशी बोलावलो. आजीबाई आणि भोपळा याची कथा होती, अगदी जशीच्या तशी कथा त्यानं परिपाठामध्ये बोधकथेच्या शीर्षकाखाली त्यांनी ते सांगितली. विद्यार्थ्यांना सर्व आनंद झाला, कारण जो विद्यार्थी शाळेत येत नव्हता तो विद्यार्थी शाळेत येऊन परिपाठामध्ये सर्वांच्या समोर निर्भीडपणे अगदी चांगल्या प्रकारची गोष्ट सांगू लागला. त्याला शाळेविषयीची आवड निर्माण झाली, एकही दिवस तो शाळा बुडवत नव्हता. आज तोच विद्यार्थी, आम्ही ज्यावेळेस केंद्र संमेलनासाठी इतर शाळेवर जातो त्यावेळेस 1-2 वेळेस मी त्या विद्यार्थ्याला घेऊन गेलो होतो, तिथंही अगदी 100 शिक्षकांसमोर निर्भीडपणे तो त्या ठिकाणी गोष्ट सांगू लागला. त्याला शाळेविषयीची आवड निर्माण झाली, आता तो एकही दिवस शाळेत शाळा बुडवत नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच की जर लहान वयामध्ये जर त्याची भीती दूर झाली तर हेच विद्यार्थी पुढे जाऊन नक्कीच आदर्श विद्यार्थी बनण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळं आपण जर प्रयत्न केले तर नक्कीच हे विद्यार्थी पुढं चांगले बनू शकतात. एव्हरीथिंग इज इझी व्हेन यू आर बिझी, एव्हरीथिंग इज इझी व्हेन यू आर बिझी, नथिंग इज इझी व्हेन यू आर लेझी, असं म्हणावं असं वाटतं की प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. शाळेचं ब्रीदच ते आहे, त्यामुळं असे प्रयोग करण्याचा आम्हालाही खूप वाव मिळतो. शाळेमध्ये या प्रयोगाबरोबरच वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन आम्ही करतो, सांस्कृतिक स्पर्धा असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी करून घेत असतो आणि प्रत्येक विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतो. यानंतर आम्ही दिनांकनिहाय पाढे घेतो, ज्या दिवशी जो दिनांक असेल त्या दिवशी तोच पाढा म्हणायचा. परिपाठात सूत्रसंचलन अगदी छानपणे विद्यार्थी करतात, तिन्ही भाषेमध्ये परिपाठ घेतात, मराठी, हिंदी, इंग्रजी. 4थीपर्यंत शाळा असेल तरी पण ते विद्यार्थी त्यामध्ये अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात, निर्भीडपणे सहभागी होतात आणि प्रत्येक विद्यार्थी याच्यामध्ये समाविष्ट केला जातो. 15 ऑगस्ट असतील, 26 जानेवारी असतील, हे जे काही राष्ट्रीय सण आहेत या दिवशी विद्यार्थी उत्साहानं सहभागी भाषण करतात, सहभागी होतात. मराठी भाषा साहित्याची पीटी आहे, गणित साहित्याची पीटी आहे, स्वतः हाताळतात, रिकाम्या वेळेमध्ये त्याचा सदुपयोग करतात.
वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करतात आणि एवढं सगळं झाल्यानंतर मनाला खरंच समाधान वाटतं की आज आमचा त्या सकाळी 10 ते 4:30 हा वेळ तिथं कसा गेला हा समजत नाही. त्यामुळं आपण केलेल्या कामाबद्दल आम्हाला समाधान आहे. असेच वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग आम्ही आमच्या शाळेवर राबवत असतो. एवढं मी माझ्या शाळेविषयी सांगतो, शैक्षणिक प्रयोगाविषयी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.